विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 1 च्या पुस्तकातील फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स यातला प्रॅक्टिस सेट 1.2 घेतोय. यातला सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आता आपण घेणार आहोत. यात इक्वेशन्स ग्राफिकली कसे सॉल्व्ह करायचे ते आपण शिकले. सगळ्यात पहिले इक्वेशन काय आहे बघा, 2x - 3y = 4. हे इक्वेशन आपण आणखी एक वेळा इथे लिहून घेऊ, 2x - 3y = 4. या इक्वेशनसाठी आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज शोधायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, 2x जशास तसे ठेवू, 4 आणि हे -3y इकडे आले तर +3y. आता एक्स जशास तसे, गुणाकारातले 2 जर इकडे आले तर भागाकार होईल, म्हणजे 4 + 3y / 2. आपल्याला वायच्या अशा किमती शोधाव्या लागतील की त्याला 3 ने गुणून मग 4 ऍड केल्यानंतर 2 ने भाग जाईल. तर आपण शक्यतोवर इवन नंबर घेऊ. समजा y = 2 घेतले तर बघा, x = 4 + 3 × 2, म्हणजे आपण वायच्या जागेवर 2 ठेवलेत, / 2. तर बघा, 3 × 2 = 6, 6 × 4 = 10, 10/2. सो x = 5, म्हणजे x = 5 आणि y = 2 ही झाली फर्स्ट पेयर. x 5 आणि y 2 ही झाली फर्स्ट पेयर. त्यानंतर आपण जर y = 1 घेतले समजा, तर इथे हा जो नंबर आहे हा पॉइंट मध्ये येईल, म्हणून आपण y = 4 ठेवू. तर आता बघा, x = 4 + 3 × 4 / 2, 3 × 4 = 12, 12 × 4 = 16, 16/2 म्हणजे 8. सो x = 8 अँड y = 4 इज अनदर पेअर, 8 4 8 4. याप्रमाणे आता आपण y = 6 जर ठेवले तर बघा, y = 6 ठेवल्यानंतर ही व्हॅल्यू आणखी खूप वाढेल, म्हणून त्यापेक्षा आपण काय करू, y = 0 ठेवू. आता x = 4 + 3 × 0/2, 3 × 0 = 4, 4/2 म्हणजे 2. सो इफ x = 2 देन y = 0, 2 0 इज थर्ड पेअर. याप्रमाणे इथे आपण फर्स्ट इक्वेशनसाठी 3 3 किमती शोधलेल्या आहेत. आता सेकंड इक्वेशन काय आहे बघा, 3y - x = 4. या टाइपचं इक्वेशन सोडवायला आपल्याला सोपं जातं, कारण काय, x सिंगल आहे, त्याचा कोएफिशियंट 1 आहे. काय करणार आपण, -x ला तिकडे घेऊन जाऊ +x, आणि हे +4 इकडे आणले तर -4. आता आपल्याला वायच्या किमती फक्त ठेवायच्यात. समजा आपण y = 1 घेतलं तर बघा, 3 × 1 - 4 = x, 3 × 1 = 3, 3 × 3 = 4 -1. सो x = -1, y = 1. तर आपण इथे x आणि y च्या व्हॅल्यूज ठेवू, -1 आणि 1, ही झाली फर्स्ट पेअर. आता समजा आपण y = 2 ठेवले, y = 2, तर बघा काय होईल, 3 × 6 - 4 = x, 3 × 6 = 6, 6 × 4 = 2 दोन राहिले. सो x = 2, वेन x = 2 y = 2, दिस इज अनदर पेअर, 2 2. आता आपण y = 4 ठेवून बघूया काय होईल. बघा, 3 × 12, 12 × 4 = 8, सो x = 8, वेन x = 8 y = 4 इज थर्ड पेअर. आता आपण जर हे दोन्ही इक्वेशन्स ऑब्झर्व केले टेबल, तर 8 4 आणि 8 4 हे कॉमन आहे, दोन्हीकडे सारखं आहे. याचा अर्थ या दोघांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला ग्राफिकली सोडवण्याच्या आधीच मिळालेलं आहे. तरीही आपण सगळ्या किमती इथे प्लॉट करू आणि त्यांचे ग्राफ ड्रॉ करून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन शोधू. पहिला पॉइंट काय आहे बघा, 5 2 5 2, याला लगेच आपण 5 2 असं रिप्रेझेंट पण करू. मग आहे 8 4 8 4, 5 2 घेतले की 6 2 घेतले, आपण 5 2 पाहिजे, हा 5 2 हा पॉइंट नको घ्यायला. त्यानंतर 8 4 झालं, इथे लिहू 8 4. मग आहे 2 0. आता 2 0 कसं घेणार, जर y कोऑर्डिनेट 0 आहे तर तो पॉइंट x एक्सिस वर असतो, त्याला म्हणायचं 2 0, आणि जर x कोऑर्डिनेट 0 असेल तर तो पॉइंट y एक्सिस वर घेतला असता, 0 2.
तर आता हे तीनही पॉइंट्स जॉईन करणारी एक लाईन आपण ड्रॉ करू. या लाईनला दोन्ही साईडला एरो दाखवू आणि लाईनवर त्या लाईनचं इक्वेशन सुद्धा लिहू. 2x - 3y = 4 हे झालं फर्स्ट इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या इक्वेशन साठी ग्राफ ड्रॉ करू. बघा, पहिला पॉइंट आहे -1, 1. -1 एक्स एक्सिस वरचे घ्यायचे आणि 1 वाय एक्सिस वरचे. तर हा इथे येईल तो पॉइंट -1, 1. एक्स एक्सिस वरचे -1, वाय एक्सिस वरचे 1. नंतर आहे 2, 2. तर इथे येणार आहे पॉइंट 2, 2. त्यानंतर थर्ड आहे 8, 4. तर तो पॉइंट आपण ऑलरेडी प्लॉट केलेला आहे. या तीनही पॉइंट्स मधून जाणारी एक लाईन आता आपण ड्रॉ करू. 1, 2, 3. या लाईनला दोन्ही साईडना एरो दाखवू आणि त्याचं इक्वेशन लिहू. 3y - x = 4. आता ह्या दोन्ही लाईन्स एकमेकांना 8, 4 या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात, म्हणून मग आपण इथे लिहू. सो द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज 8, 4. आणि लगेच खाली आपण लिहिणार आहोत, देअरफोर द सोल्युशन इज, आधी x लिहायचं आणि मग y, आधी x ची व्हॅल्यू 8 आणि मग y ची व्हॅल्यू 4. याप्रमाणे लक्षात ठेवा, तुम्ही या पेपरवर पेन्सिल यूज करणार आहात. व्हिडिओमध्ये पेन्सिल स्पष्ट दिसत नसल्यामुळे मी पेनाचा वापर केलेला आहे. फक्त या पेजवर तुम्ही पेन वापरणार आहात आणि या पेजवर पेन्सिल. ओके, तर अशा प्रकारे इथे आपलं हे गणित संपलंय आणि सोबतच प्रॅक्टिस सेट 1.2 सुद्धा संपलेलं आहे.